वेलकम अनदर सेक्शन। आपण या सेक्शन मध्ये आता बघणार आहोत यू स्टार्ट डाइंग स्लोली या कवितेचा चिटचटचा भाग, वॉर्मिंग अपचा भाग। मागच्या सेशन मध्ये आपण बघितलं मित्रांनो, पूर्ण कविता समजून घेतली आहे। आता चिटचाट मध्ये जो भाग दिलेला आहे त्यामध्ये अशा पद्धतीने काही प्रश्न दिलेले आहेत तुम्हाला, जे तुम्ही स्क्रीनवर बघत असाल, आणि त्यांची उत्तरं चर्चा करून कोण विद्यार्थी कसा देणार तशा पद्धतीने आपल्याला ती काढायची आहे। तर एक काल्पनिक या पद्धतीने इथे आपण एक रेडीमेड उत्तर बघतो आहे। तर यामध्ये जे काही चार विद्यार्थ्यांचे ग्रुप आहे त्या ग्रुपला आपण समजा काही प्रश्न विचारतो आहे आणि त्या प्रश्नांची उत्तरं त्या ग्रुपमधील विद्यार्थी कशा पद्धतीने देत आहे ते इथे आपण बघतो आहे आता। तर पहिला जो प्रश्न आहे तो आहे, इफ यू डू नॉट स्टडी वेल व्हाट विल हॅपन। म्हणजे जर का तुम्ही योग्य अभ्यास नाही केला तर काय घडणार। म्हणजे हा प्रश्न असं समजून चला की तुम्हाला स्वतःला कोणीतरी विचारतं आणि तुमचं काय उत्तर असेल किंवा काय तुम्ही त्याच्यावर विचार करणार त्या पद्धतीने तुम्हाला इमॅजिन करायचं आहे। तर इथे बघा, इथे दिलं आहे आय विल नॉट गेट गुड मार्क्स इन एक्झामिनेशन। साहजिकच आहे, जर आपण चांगला अभ्यास नाही केला तर आपल्याला चांगले मार्क्स मिळणारच नाही परीक्षेमध्ये। त्यानंतर दुसरा पॉईंट आहे मित्रांनो, इथे आय मे फेल इन द एक्झामिनेशन। कदाचित मी परीक्षेमध्ये नापास होऊ शकतो। आय विल बी ब्लेम्ड फॉर नेग्लेक्टिंग स्टडीज। म्हणजेच काय, माझ्यावर अभ्यासामध्ये दुर्लक्ष केल्याविषयी आरोप होतील। दुर्लक्ष करणे, नेग्लेक्टिंग म्हणजे काय, दुर्लक्ष करणे। तर अभ्यासामध्ये दुर्लक्ष केलं म्हणून ब्लेम होईल। पॅरेंट्स विल बी अँग्री फॉर माय नेग्लिजन्स। म्हणजेच काय, की माझ्या निष्काळजीपणामुळे, नेग्लिजन्स म्हणजे काय, निष्काळजीपणा। तर माझ्या निष्काळजीपणामुळे माझे जे पालक आहेत, आई वडील, ते माझ्यावर रागावतील। तर मित्रांनो बघा, जर असं नाही केलं तर असं होणार आहे। इथे तो रिस्पॉन्स आहे, जे उत्तर आहे ते आपण इथे लिहिले। म्हणून काय करावं लागणार आहे तुम्हाला, या सगळ्या गोष्टी टाळाव्या लागणार आहेत। आणि अशाच पद्धतीने कवितेमध्ये सांगितलेलं आहे, इफ यू डू नॉट, इफ यू डू नॉट, इफ यू डू नॉट। तुम्ही जर कविता वाचली असेल व्यवस्थित तर येतं लक्षात मित्रांनो। म्हणून चांगला अभ्यास तुम्हाला करावाच लागणार आहे आणि या सगळ्या गोष्टी टाळाव्या लागणार आहे। त्यानंतर दुसरा जो भाग आहे या एमध्ये तो असा आहे, प्रश्न विचारलेला आहे तिथे आपण, इफ यू डू नॉट पार्टिसिपेट इन स्कूल ॲक्टिव्हिटीज गेम्स। म्हणजे जर का तुम्ही तुमच्या शाळेंमध्ये जे काही खेळ होतात किंवा जी काही ॲक्टिव्हिटी होते, ज्या काही कृती होतात, त्यामध्ये जर तुम्ही पार्टिसिपेट नाही केला, भाग नाही घेतला, तर काय होईल। तर बघा, किती त्याच्यामध्ये तुमचं नुकसान होऊ शकतं त्याचे इथे आपण रिस्पॉन्स बघतो आहे, उत्तर बघतो आहे। काय होऊ शकतं जर तुम्ही तुमच्या शाळेंमधल्या गेम्समध्ये किंवा शाळेंमधल्या ज्या काही कार्य असतात त्यामध्ये भाग नाही घेतला, तर माय टीचर अँड फ्रेंड्स विल ट्रीट मी ॲज आयडल अँड इनॲक्टिव्ह स्टुडंट। म्हणजेच माझे शिक्षक आणि माझे मित्र मला एक निष्क्रिय आणि अतिशय आळशी यामध्ये माझी गणना करणार। म्हणजे अशा पद्धतीने
माझ्याशी ते वागणार की बाबा मी अतिशय निष्क्रिय आहे, अतिशय अकार्यक्षम आहे. नेगेटिव्ह म्हणजे काय? अकार्यक्षम. आणि आयडियल म्हणजेच काय? निष्क्रिय. तर मी अतिशय निष्क्रिय आणि अकार्यक्षम आहे अशा पद्धतीने मला ते वागणूक देणार जर मी एकाही गोष्टीमध्ये भाग नाही घेतला तर. दुसरं काय होऊ शकतं? तर आय विल नॉट बी कॉल्ड अ सोशिएबल स्टुडंट, म्हणजे मला कोणीही सामाजिक विद्यार्थी म्हणणार नाही. सोशिएबल, सामाजिक. सोशल म्हणजे काय? समाज, सोसायटी. तर आपण जर समजा अशा ज्या काही ॲक्टिव्हिटी होत असतात त्यामध्ये सर्व प्रकारचे विद्यार्थी एकत्र येत असतात, सर्व प्रकारचे विद्यार्थी भेटत असतात एकमेकांना, तर आपण जर पार्टिसिपेट नाही केलं खेळांमध्ये किंवा इतर गोष्टींमध्ये तर आपण कोणाशी भेटणार नाही. आणि जर आपण कोणाशी भेटणार नाही, आपण जर लांब त्यांच्यापासून राहणार तर साहजिकच आहे आपल्याला असामाजिक विद्यार्थी म्हणून आपली गणना होईल किंवा आपल्याला असामाजिक विद्यार्थी असं ते म्हणतील. मित्रांनो, हा जो सोशल शब्द आहे समाज हा फार प्रचलित आहे. सोशल मीडिया तुम्ही ऐकलंच असेल, फेसबुक आहे, व्हॉट्सअप आहे, वेगवेगळ्या प्रकारचे सोशल मीडिया आहेत. तर ह्या मीडियामार्फत आपण समाजातील इतर लोकांशी भेटत असतो, संपर्कात असतो, म्हणूनच त्याला सोशल मीडिया असं म्हटलं जातं. मित्रांनो, सामाजिक माध्यमं आणि इतर जे माध्यमं आहे जसं न्यूज आहे, पेपर आहे, न्यूज चॅनल्स आहे, तर ती प्रायव्हेट माध्यमं असतात. ती सोशल जरी असली तरी त्यामध्ये प्रत्येक समाजातील व्यक्ती सहभागी होऊ शकत नाही. त्या त्या मीडियामध्ये काम करणारच त्यामध्ये सहभागी होत असतात. परंतु हा जो सोशल मीडिया आहे ज्यांचा वापर आजकाल जास्त पद्धतीने चालतो त्यामध्ये प्रत्येक जण इन्वॉल्व्ह होऊ शकतो, म्हणून त्याला सोशल मीडिया असं म्हटलं म्हटलेलं आहे. तर ओके, पुढचं काय होणार आहे जर तुम्ही भाग नाही घेतला तर? आय विल फील सॉलिटरी अँड डल. म्हणजेच काय? मी एकटा आणि अतिशय डल, डल म्हणजे अतिशय दुबळा किंवा अतिशय वीक अशा पद्धतीने स्वतःला च्या भावना माझ्या होऊन जाते. एकटा पडल्यासारखं मला वाटेल. त्यानंतर आय विल नॉट बी एबल टू शो माय स्किल इन गेम्स अँड अदर को करिक्युलर ॲक्टिव्हिटीज. म्हणजे मी कधीही अशा लायकीचा होणार नाही की अभ्यासाव्यतिरिक्त, अभ्यास को करिक्युलर म्हणजे काय? अभ्यासक्रमाव्यतिरिक्त. शाळेमध्ये अभ्यास तर चालत असतो पण त्या अभ्यासक्रमासोबत वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीज चालू असतात. स्पोर्ट असतं, काही कला सादरीकरण करण्याच्या स्पर्धा असतात, तर त्याला को करिक्युलर असं म्हटलं जातं. मित्रांनो, तर मी कधीही माझे जे काही कौशल्य आहे, माझे कौशल्य, माझ्यामध्ये जे काही स्किल आहेत वेगवेगळ्या खेळांचे किंवा वेगवेगळ्या गोष्टींचे अभ्यासक्रमाव्यतिरिक्त, तर ते मी कधीही दाखवण्यासाठी योग्य होणार नाही. त्यानंतर आय विल लूज माय अपॉर्च्युनिटी टू गेन इम्पॉर्टन्स. आय विल लूज माय अपॉर्च्युनिटी टू गेन इम्पॉर्टन्स म्हणजे मी संधी जी असेल महत्त्व प्राप्त करून देण्याची स्वतःला ती गमावणार. म्हणजे मला स्वतःला महत्त्व प्राप्त करून देण्याकरिता ज्या काही संधी असतील त्या संधी मी गमविणार. बी कॉलममध्ये मित्रांनो प्रश्न आपण विचारलेला आहे बी प्रकारच्या विद्यार्थ्यांच्या एका ग्रुपला, आणि त्यांचा काय रिस्पॉन्स आलेला आहे ते बघा. इफ यू वेकअप लेट ऑन अ वर्किंग डे, म्हणजे तुम्ही कामाच्या दिवसाला उशिरा जर उठलात तर, म्हणजे ज्या दिवशी कामं असतात त्याच दिवशी जर तुम्ही उशिरा उठलात तर काय काय होऊ शकतो? तर काय काय होऊ शकतं? आय विल मिस कूल पीसफुल मॉर्निंग, म्हणजे मी शांत आणि थंड अशी सकाळ गमविणार. साहजिकच आहे, उशिरा जर उठलात तुम्ही तर सकाळचं जे वातावरण असतं सकाळी 6 वाजेपर्यंतचं किंवा जास्तीत जास्त 7 वाजेपर्यंतचं वातावरण अतिशय थंड असतं,
ते तुम्ही गमावणार आणि तेव्हा शांतताही असते. त्यानंतर दुसरं काय होईल, दुसरा इफेक्ट, मॉर्निंग कोर्स विल गेट डिले. मॉर्निंग कोर्स म्हणजे हा कोर म्हणजे काय, आपण जे घरामधले जे आपले कामं असतात सकाळची, जी काही कामं असतात सगळी काही घरातील, ती करण्यासाठी आपण पूर्ण डिले होणार, म्हणजे आपल्याला उशीर होणार. ब्रश करणे, आंघोळ करणे, कोणी पूजा वगैरे करतं, कोणी अभ्यास वगैरे करतं, कोणी व्यायाम करतं, तर या सगळ्या गोष्टींना मग तिथे उशीर होणार. त्यानंतर आय विल फील डल अँड लेझी, म्हणजे मी अतिशय आळशी आणि निस्तेज होऊन जाईल उशिरा जर उठलो तर, अतिशय निस्तेज आळशी. त्यानंतर आय विल लूज बेस्ट अवर्स ऑफ वर्क, म्हणजे मी काम करण्याचे जे काही चांगली जी वेळ असते, चांगले जे तास असतात, ते गमवून बसणार, हे एवढं नुकसान होणार. सकाळी जर तुम्ही लवकर नाही उठलात आणि सकाळी जर तुम्ही उशिरा जर उठलात तर, म्हणून ते टाळावं आपण मित्रांनो. त्यानंतर इफ यू इग्नोर अ फ्रेंड इन नीड, इफ यू इग्नोर अ फ्रेंड इन नीड, म्हणजे आपण गरजू मित्राकडे जर दुर्लक्ष केलं तर, म्हणजे ज्या मित्राला आपली गरज आहे आणि तशा मित्राला जर आपण दुर्लक्ष केलं तर काय होईल, अदर फ्रेंड्स विल लूज देअर फेथ इन मी, म्हणजे इतर जे मित्र आहेत माझे ते माझ्यावरचा विश्वास गमावतील, म्हणजे मी अविश्वासू होऊन जाईल त्यांच्याकरिता. की जो व्यक्ती बुवा एखाद्याला गरजेमध्ये कामं येऊ शकत नाही तो काय कामाचा, म्हणून माझ्यावरचा विश्वास ते गमावतील माझे इतर मित्र. त्यानंतर दे विल लिव अवॉइड मी फॉर इग्नोरिंग माय ड्युटीज टुवर्ड्स फ्रेंड, ते मला टाळतील, मला सोडून जातील. का सोडून जातील, कारण मी एका गरजू मित्राला त्याच्या गरजांमध्ये पूर्तता नाही केली त्याची, मी माझं कर्तव्य जे आहे ते पूर्ण नाही केलं म्हणून, म्हणजे गरजवंताला मी कामा नाही पडलो म्हणून ते मला टाळतील, माझ्यापासून लांब जातील. त्यानंतर मेनी विल ब्लेम मी फॉर माय बिट्रेल, बिट्रेल म्हणजे काय, विश्वासघात, म्हणजे मेनी विल ब्लेम मी फॉर माय बिट्रेल, म्हणजे मला माझ्यावर आरोप करतील की मी विश्वासघातकी आहे. बरेचसे माझे मित्र जे असतील ते मला विश्वासघातकी म्हणून ट्रीट करतील किंवा माझ्यावर तसा आरोप करतील. आय शॅल फेस बिग इमोशनल लॉस, आय शॅल फेस बिग इमोशनल लॉस, मी बऱ्याचपैकी म्हणजे बराच मोठा भावनिकता गमवून बसेल किंवा मला बऱ्याच भावनांना सामोरं जावे लागेल अशा पद्धतीने. म्हणजे ज्या काही भावना तयार होतात लोकांच्या मनामध्ये, एखाद्याची जर आपण गरज पूर्ण नाही केली किंवा त्यांना कामत नाही आलो, तर अशा प्रकारच्या ज्या काही वाईट भावना असतात त्यांना आपल्याला सामोरं जावे लागेल. तर बघूया मित्रांनो, इथे बी जो कॉलम आहे तो इथे आपण संपवलेला आहे. सीमध्ये बघूया, सीमध्ये जो प्रश्न आहे त्याचं उत्तर आपण बघूया आता. इफ यू डू नॉट एक्झरसाइज रेग्युलरली व्हॉट विल हॅपन, म्हणजे तुम्ही जर नियमितपणे व्यायाम नाही केला तर काय घडणार, तर नियमित व्यायाम न केल्यामुळे काय घडणार आहे ते बघूया. आय विल नॉट स्टे हेल्दी अँड फिट फिजिकली अँड मेंटली, आय विल नॉट स्टे हेल्दी अँड फिट फिजिकली अँड मेंटली, म्हणजे मी हेल्दी नाही राहणार, आरोग्यदायी नाही राहणार, माझं आरोग्य बरं नाही राहणार, आणि मानसिक आणि शारीरिकदृष्ट्या मी तंदुरुस्त पण राहणार नाही. बघा, एक्झरसाईजने
आपल्या मनाला आणि आपल्या शरीराला किती शक्ती मिळते मित्रांनो तुम्हाला माहितीच असेल, म्हणून रोज एक्सरसाइज करणं फार जरूरी आहे। तर अशा पद्धतीने नुकसान होणार आहे। त्यानंतर आय विल सफर फ्रॉम ओबेसिटी, मी लठ्ठ होऊन जाणार, म्हणजे लठ्ठपणाचा मला त्रास होणार। शरीरच जर हललं नाही, हालचाल नाही झाली, तर साहजिकच आहे तुम्ही लठ्ठ होणार। आय विल बी इझिली अफेक्टेड बाय इन्फेक्शन्स अँड डिझीजेस, आय विल बी इझिली अफेक्टेड बाय इन्फेक्शन्स अँड डिझीज, म्हणजे मी सहजरित्या वेगवेगळ्या प्रकारच्या इन्फेक्शनमुळे आणि रोगांमुळे त्रासून जाईल, ग्रासून जाईल, म्हणजे वेगवेगळ्या प्रकारच्या आजारांचा माझ्यावर परिणाम होईल। त्यानंतर आय विल नॉट फील एनर्जेटिक अँड ॲक्टिव, माझ्यामध्ये एनर्जी नसेल, उत्साह नसेल, शक्ती नसेल आणि कार्यक्षमता पण नसेल। व्यायाम न केल्यामुळे अशा पद्धतीने आपल्या शरीरामध्ये बदल होतो, म्हणजे तुम्हाला उत्साह वाटणार नाही आणि तुम्हाला काम करण्याची इच्छा पण होणार नाही, कारण तुम्ही लेझी होऊन जाणार जर तुम्ही व्यायाम वेळेवर नाही केलात तर, किंवा रोज व्यायाम जर नाही केलात तर। बघूया मित्रांनो पुढचा प्रश्न, टी कॉलम आहे, त्या टी कॉलममध्ये बघूया जो प्रश्न विचारला आहे त्याचं उत्तर आता। इफ यू ईट टू मच जंक फूड व्हॉट विल हॅपन, जर तुम्ही फार मोठ्या प्रमाणात नको असलेले अन्न जर खाल्ले तर काय होणार। जंक फूड म्हणजे मित्रांनो जे बाहेर लोटगाळ्यांवर वगैरे किंवा वेगवेगळ्या रेस्टॉरंटमध्ये जे फूड मिळतं, खास करून चायनीज फूड, ज्यामध्ये चमचमीत पदार्थ असतात, कलर असतात, वेगवेगळ्या प्रकारचं तेल असतं, त्याला जंक फूड असं म्हटलं जातं, पिझ्झा वगैरे या प्रकारचं। कारण ते लोक त्यामध्ये कसले पदार्थ वापरतात, काय पदार्थ वापरतात आपण बघत नाही, फक्त ती आपल्याला टेस्ट लागते आणि म्हणून जो तो त्या पदार्थांकडे आकर्षित होत असतो। तर अशी पदार्थ आपल्या शरीराला फार धोकेदायक असतात। तर काय होऊ शकतं अशी जंक फूड खाल्ल्याने, तर काय होऊ शकतं, आय विल सफर फ्रॉम ओबेसिटी, तेच लठ्ठपणा, मी लठ्ठपणाचा शिकार होऊन जाईल किंवा मला लठ्ठपणा येईल, लेझनेस येईल। आय मे लूज माय इम्युनिटी, माझी जी इम्युनिटी आहे म्हणजे रोगप्रतिकारक शक्ती, कदाचित ते मी गमवून बसणार। आणि मित्रांनो अशा फूडने खरंच रोगप्रतिकार शक्ती जी असते ती कमी होऊन जाते, कारण त्या पदार्थांमध्ये कुठलंही असं व्यवस्थित विटामिन्स वगैरे नसतं, फक्त केमिकल्सचा माराच त्यामध्ये जास्तीत जास्त असतो आणि ते सगळे पदार्थ आपल्या शरीरावर फार परिणाम करतात। तुम्हाला जर अशी पदार्थ खाण्याची जर सवय असेल तर आजच सोडून दे, कारण तो काहीच कामाचा नाही आहे। एकदा ठेचा भाकर खाल्लेली परवडते, नैसर्गिक फूड आहे, त्यामधून कुठलंही नुकसान नाही आहे, पण अशा प्रकारची महागडी आणि मिक्स केलेली जर पदार्थ तुम्ही खाल्लीत तर तुमची रोगप्रतिकारक शक्ती जी आहे ती अत्यंत कमी होऊन जाते। त्यानंतर काय होईल, आय विल नॉट बी एबल टू लाईव्ह ॲक्टिव्ह लाईफ, म्हणजे मी कार्यक्षम जीवन जगण्यासाठी योग्य राहणार नाही। कार्यक्षम जीवन ॲक्टिव्ह लाईफ म्हणजे काय, कार्यक्षम जीवन, तर मी त्यासाठी योग्य राहणार नाही। त्यानंतर आय विल हॅव टू स्पेंड अ लॉट ऑफ आय विल हॅव टू स्पेंड अ लॉट ऑन माय हेल्थ प्रॉब्लम, म्हणजे हेल्थचे इतके प्रॉब्लेम होऊन जातील अशा पद्धतीचं अन्न खाल्ल्याने की मला बरंच काही त्यामध्ये स्पेंड करावं लागेल, म्हणजे गुंतवणूक करावं लागेल, अर्थात काय, डॉक्टरांकडे जावं लागेल,
ट्रीटमेंट घ्यावी लागेल आणि मग त्यामध्ये तुम्हाला तुमचे पैसे पण जातील, तुमचे दिवस पण जातील, तुमचा वेळही जाईल. म्हणजे पैसा, वेळ, दिवस या सगळ्यांची तुम्हाला गुंतवणूक करावी लागेल. म्हणूनच मित्रांनो, असं जर अन्न खाल्लं तर हे प्रकार होऊ शकतात. समजण्याचा भाग आहे मित्रांनो, उत्तर आपण व्यवस्थित समजून देतो आहे, या गोष्टीकडे तुमचं लक्ष असायला पाहिजे. तुम्ही बरीचशी रेडीमेड उत्तर वाचतात परंतु वाचल्यानंतर जे समजून घेत नाही, तर हाच प्रकार आपण इथे स्पष्ट करतो मित्रांनो. या गोष्टीकडे तुमचं लक्ष असायला पाहिजे. त्यानंतर आता चिडचाडच्या या भागामध्ये जो काही दुसरा भाग आहे तो आपण बघणार आहोत. थिंग्स आय कॅन डू इन माय लाईफ, माझ्या आयुष्यात मी करू शकेल अशा काही गोष्टी. म्हणजे मी माझ्या आयुष्यात काय काय करू शकणार, कोणाकोणाकरिता, फॉर माय नेशन, फॉर माय फॅमिली, फॉर माय फ्रेंड्स, फॉर ओल्ड पीपल, फॉर द नीडी, फॉर माय सेल्फ. तर या सगळ्यांच्या बाबतीत तुम्ही काय करणार आहात किंवा आपण काय करणार आहोत आपल्या आयुष्यामध्ये, ते आपल्याला इथे नमूद करायचं आहे. बघा, अशाच पद्धतीने तुमचे विचार असू शकतात, नसतील तर तुम्ही तुमच्या विचारांमध्ये बदल करायचा आहे. आणि प्रत्येक गोष्टीसाठी आपलं एक कर्तव्य आहे, म्हणून या गोष्टी करण्याचा प्रयत्न करायचा मित्रांनो. तर सर्वात अगोदर फॉर माय नेशन, म्हणजे राष्ट्र. राष्ट्राकरिता मी काय करणार आहे, तर मी करणार आहे कीप माय लोकॅलिटी क्लीन. म्हणजे माझा आसपासचा जो काही परिसर आहे, लोकॅलिटी म्हणजे जिथे लोक राहतात, तो जो परिसर आहे मी काय करणार आहे, स्वच्छ ठेवणार आहे. त्यानंतर ओबे द लॉज, म्हणजे कायद्यांचं पालन करेल. जे काही कायदे तयार केलेले आहेत त्यांचं पालन व्यवस्थित करेल. एक्सप्रेस पॅट्रॉटिझम थ्रू डीड्स, म्हणजे काहीतरी राष्ट्रभक्ती मी एक्सप्रेस करेल, व्यक्त करेल वेगवेगळ्या प्रकारच्या गोष्टी करून. राष्ट्रभक्ती सर्वांमध्ये असते मित्रांनो, पण ती राष्ट्रभक्ती, राष्ट्रप्रेम वेगवेगळे कार्य करून आपल्याला व्यक्त करावी लागते. मग त्याच पद्धतीने आपणही व्यक्त करणार आहोत. हेल्प अवर गव्हर्नमेंट इन वॉर अँड पीस. बघा किती मोठी गोष्ट आहे. म्हणजे सरकारला युद्धजन्य काळामध्ये मदत करणार, सरकारला युद्धजन्य काळामध्ये किंवा युद्धामध्ये आणि शांततेमध्ये मदत करणार. बऱ्याचदा सरकारमार्फत जाहीरनामे काढले जातात किंवा आव्हान लोकांना केलं जातं युद्धाच्या वेळेस, किंवा देशामध्ये जर समजा एखादं संकट आलं तर त्यावेळेस कशा पद्धतीने शांतता ठेवावी याबाबत गव्हर्नमेंटतर्फे जनतेमध्ये काही गोष्टी सांगितल्या जातात त्यांना. तर त्याचं प्रत्येकाने जर पालन केलं तर त्यामध्येच आपण एक चांगली राष्ट्रभक्ती आपण आपली पाडू शकतो. सध्या जो काळ सुरू आहे कोरोनाचा, तर कोरोनाच्या काळामध्ये जर प्रत्येकाने सरकारी नियम जर फॉलो केले तर त्यामध्ये खरोखरच तुमची राष्ट्रभक्ती दिसून येते मित्रांनो. तर देशासाठीचं कार्य तुम्ही अशा पद्धतीने करणार आहात किंवा असं आपण करायला पाहिजे. जर तुमच्यापैकी जर कोणी करत असेल तर फारच चांगली गोष्ट आहे अशा पद्धतीने, किंवा नाही करत असाल तर याबाबत नक्कीच विचार करावा मित्रांनो. त्यानंतर फॉर माय फॅमिली, माझ्या कुटुंबासाठी मी काय करणार, तर काय करणार, कीप माय हाऊस क्लीन अँड टीडी. माझं जे घर आहे ते घर मी अतिशय स्वच्छ आणि व्यवस्थित ठेवेल. फार कमी लोक असतात जे आपल्या घरामध्ये कामं करतात, किंवा मुलांना जर तर असं वाटतं की माझी बहीण आहे किंवा आई आहे हे त्यांचंच काम आहे क्लीन करणं, आणि आपण त्यांना ऑर्डर करत असतात की हे नाही केलं, ते नाही केलं, असं नाही केलं, ते तसं नाही केलं, तर आपलंही कर्तव्य असतं, आपणही ते करायला पाहिजे. म्हणून आपण आपलं स्वतःचं घर स्वच्छ ठेवण्यासाठी मदत करायला पाहिजे आपल्या कुटुंबाला. म्हणजे कुटुंबासाठी आपण काय करणार आहोत, तर अशाबाबत इथे या कॉलममध्ये दिलेलं आहे. त्यानंतर प्रोटेक्ट
कल्चरल हेरिटेज म्हणजे कुटुंबाकरिता जे काही सांस्कृतिक जो काही ठेवा आहे त्यांचं मी पालन पोषण करेल, त्यांचं संरक्षण करेल. कल्चरल हेरिटेज मित्रांनो एक लेसन आहे हेरिटेजच्या बाबत, तो आपण बघणार आहोत. त्यामध्ये अजून तुम्हाला हेरिटेज हा शब्द स्पष्ट होणार आहे. त्यानंतर टेक केअर ऑफ एल्डरली पर्सन म्हणजे माझ्या कुटुंबातील जे काही वयस्क लोक आहे त्यांची मी काळजी घेणार, आजी आजोबा असेल किंवा आणखी कोणी म्हातारे व्यक्ती असतील त्यांची काळजी घेणार. प्रिझर्व डिग्निटी ऑफ फॅमिली म्हणजे माझ्या कुटुंबाची प्रतिष्ठा मी राखण्याचा प्रयत्न करेल. डिग्निटी म्हणजे काय? प्रतिष्ठा. त्यानंतर मित्रांनो, मित्रांसाठी मी काय करणार फॉर माय फ्रेंड्स, तर काय करणार आहे मी? हेल्प देम इन देअर नीड, मी त्यांना त्यांच्या गरजेमध्ये मदत करणार. वेट फॉर देम, मी त्यांची वाट बघणार. म्हणजे एखाद्याने जर तुम्हाला वेळ दिली असेल शाळेत जाण्याची किंवा क्लासला कुठे जाण्याची, तर त्यांची वाट बघेल, त्यांना मदत करेल. शेअर देअर गुड अँड बॅड डेज, त्यांचे चांगले किंवा वाईट दिवस मी शेअर करणार, किंवा त्यांच्या चांगल्या किंवा वाईट दिवसांमध्ये मी त्यांच्या सोबतच राहणार. असं नाही की वाईट दिवस आहे म्हणून सोडून पडून जाईल आणि चांगले दिवस आहे म्हणून सोबतच राहील, तसं नाही करणार. तो दोघी दिवसांमध्ये मी त्यांच्या सोबतच राहणार. सपोर्ट देम इन देअर वेंचर्स म्हणजे ते जे काही उपक्रम करणार, माझे मित्र जे काही उपक्रम करणार. वेंचर्स म्हणजे काय? उपक्रम. तर त्या प्रत्येक उपक्रमामध्ये मी त्यांच्यासोबत राहणार. आता काहींचे मित्र एखाद्या उत्सवामध्ये सामील होत असतात, काही कार्यक्रमांमध्ये त्यांचा सहभाग असतो, तर त्या प्रत्येक उपक्रमांमध्ये मी त्यांच्यासोबत राहील. अशा पद्धतीने माझ्या मित्रांसाठी मी काम करणार माझ्या जीवनामध्ये, असा याचा अर्थ होतो. त्यानंतर आहे मित्रांनो फॉर ओल्ड पीपल म्हणजे म्हाताऱ्या व्यक्तींकरिता मी माझ्या जीवनामध्ये काय करणार आहे, तर सर्वात अगोदर टेक केअर ऑफ देम, मी त्यांची भरपूर काळजी घेणार. त्यानंतर लुक आफ्टर देअर हेल्थ म्हणजे त्यांच्या आरोग्याची, त्यांच्या तब्येतीची काळजी घेणार किंवा त्यांच्या तब्येतीमध्ये त्यांना साथ देणार. अशा पद्धतीने लुक आफ्टर म्हणजे लुक आफ्टर या शब्दाचा अर्थ पालनपोषण करणे किंवा काळजी घेणे असा होतो. तर त्यांच्या तब्येतीमध्ये मी त्यांची काळजी घेईल, असा त्याचा अर्थ आपण स्पष्ट करतो इथे. त्यानंतर हेल्प देम इन देअर नीड्स म्हणजे त्यांच्या गरजांमध्ये मी त्यांना मदत करणार. त्यांच्या गरजांमध्ये मी त्यांना मदत करणार. जेव्हा जेव्हा त्यांना आवश्यकता वाटेल माझी, मी त्यांना नक्कीच मदत करणार. कीप देम हॅपी, त्यांना नेहमी आनंदित ठेवण्याचा मी प्रयत्न करणार. ओके. त्यानंतर फॉर द नीडी म्हणजेच काय? गरजवंतांकरिता मी काय करणार? कोणी असेल गरजवंत, मित्र असेल किंवा अनोळखी लोक असतील, काही लोक अनोळखी असतात. अनोळखी व्यक्तींच्या बाबतचा हा कॉलम आहे. जे गरजवंत आहे त्यांच्यासाठी मी काय करणार? तर सर्वात अगोदर हेल्प देम इन नीड म्हणजे त्यांच्या गरजांमध्ये मी त्यांना मदत करणार. आयडेंटिफाय देअर नीड्स, त्यांच्या काय काय गरजा आहे त्या सगळ्या गरजा मी ओळखण्याचा प्रयत्न करेल. सपोर्ट देम, त्यांना सहाय्य करणार. शेअर देअर मिझरीज, मिझरीज म्हणजे काय? त्रास. त्यांचा जो काही त्रास आहे, त्यांना जे काही कष्ट होतात आहे, त्यांच्यामध्ये भाग घेणार, त्यांना त्या त्यांच्या त्रासामध्ये मदत करणार. तर एवढं झालं मित्रांनो नेशनसाठी, फॅमिलीसाठी, फ्रेंडसाठी, पीपलकरिता, ओल्ड पीपलकरिता आणि गरजवंतांकरिता म्हणजे निडी लोकांकरिता. आता स्वतःसाठी तुम्ही काय करणार आहे? फॉर माय सेल्फ, तर काय करणार आहात तुम्ही? म्हणजेच मी, मी म्हणजेच तुम्ही, अशा पद्धतीने त्याचा अर्थ आपण घ्यायचा आहे मित्रांनो. फक्त वाक्य तुम्ही समजून घ्या की काय इथे तुम्हाला समजवण्यात आलेलं आहे, आणि अशा पद्धतीने कार्य करण्याचा प्रयत्न करा. जर कोणी करत असाल तर त्यांचं फार फार अभिनंदन, आणि जे करत नसतील तर त्यांनी हे जरा
याच्यावर विचार नक्कीच करावा. आता तुम्ही स्वतःसाठी काय करणार, टेक एक्झरसाईज, व्यायाम करणार, स्टडी वेल, चांगला अभ्यास करणार, ड्रीम हाय म्हणजे स्वप्न मोठे बघणार, उंच स्वप्न बघणार, अँड प्रे टू गॉड, आणि ईश्वराची प्रार्थना करणार. तर अशा पद्धतीने मित्रांनो या कॉलम आपण इथे संपलेला आहे, आणि याचा जो पुढचा भाग आहे तो आपण पुढच्या आपल्या सेशनमध्ये बघणार आहोत. तर आता इथे आपण थांबूया. बघा, रेडीमेड उत्तरं सगळेच वाचतात, परंतु समजणं फार जरुरी असतं. तर न समजता कुठलेही उत्तर वाचू नका मित्रांनो. विवेकानंद क्लासेसमार्फत तुम्हाला जास्तीत जास्त सोप्या भाषेमध्ये समजवण्याचा प्रयत्न आपण करणार आहोत मित्रांनो. ओके, तर इथे आपण आता थांबतो आहे आणि पुढच्या सेशनला भेटणार आहोत आपण पुढच्या भागामध्ये. थँक्यू फ्रेंड्स.